शरद पवार आरोपी आहेत, ते ईडी कार्यालयात कधी यायचं ते ठरवू शकत नाहीत, आम्ही बोलवल्यानंतरच तुम्हाला यावं लागेल असं ईडीच्या सूत्रांकडून कळत आहे. एक महत्वाची बातमी आपण बघतोय, चौकशीला बोलवल्यानंतर यावं लागेल असं ईडीकडून सांगण्यात येत आहे. ईडीच्या सूत्रांकडून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. शरद पवार हे आरोपी आहेत, ईडीमध्ये येण्याबाबत ते ठरवू शकत नाही असं आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ईडीच्या सूत्रांकडून ह्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. आणि एकूणच आज शरद पवार दुपारी 2 वाजता हे ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, आत्ताच आत्ता आपल्याला कळलेले की ईडी कार्यालयात कधी यायचं ते शरद पवार ठरवू शकत नाही असं स्पष्ट संकेत खरं तर ईडीच्या सूत्रांकडून कळत आहेत. नेमकं काय ह्याचा अर्थ आहे आणि आता ह्या पुढे नेमकं काय होणार? बिलकुल, आपण सुरुवातीपासूनच ईडीच्या संपूर्ण घडामोडीकडे लक्ष देऊन आहोत. ईडीच्या कार्यालयामध्ये दिल्लीच्या सुद्धा एक महत्त्वाची बैठक झालेली आहे. यामध्ये स्पष्टपणे ठरवण्यात आलेलं आहे शरद पवार हे आमच्या दृष्टीने दोषी आहेत, आरोपी आहेत, त्यामुळं आरोपीनं कधी यायचं हे ठरवायचं नाही तर ईडी कार्यालय ठरवणार की कधी यायचं. आणि त्यामुळंच आज ईडीच्या कार्यालयाच्या बाहेरसुद्धा रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे. मी अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं कार्यालय एका ठिकाणी आहे आणि बाजूलाच ईडीचं कार्यालय आहे. आपण हे पाहू शकतात की कशा प्रकारे हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. हा बंदोबस्त केवळ याच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे, समोरच राष्ट्रवादीचं कार्यालय आहे. आपण पाहू शकता की समोर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, हे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे, राष्ट्रवादीचं ऑफिस आहे. आणि याच मार्गाने शरद पवार ईडीच्या कार्यालयाकडे निघणार आहेत. सर्व कार्यकर्ते याच मार्गाने निघणार आहेत आणि हा मार्ग जो आहे आता आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय, हा मार्ग जाणार आहे थेट ईडीच्या कार्यालयाकडे. आपण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी समोर पाहू शकता की कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त आहेत. महिलांचा या ठिकाणी बंदोबस्त आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की आणखीन कुमक जी आहे ती मागवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांच्या 2 ते 3 मोठ्या व्हॅन ज्या आहेत त्या सज्ज आहेत. आपण पाहू शकतो की ते इमर्जन्सी रिस्पॉन्स मोबाईल सर्व्हिलन्स कंट्रोल एक व्हॅन सुद्धा आहे. म्हणजेच की मोबाईल जे आहेत तर ते मोबाईलचे फोन सुद्धा इंटरनेट सुद्धा या ठिकाणी स्लो चालत आहे आणि कोणतेही कार्यकर्त्यांची काही घटना घडू नये, कोणतेही अप्रिय घटना घडू नये यासाठी कायदा सुव्यवस्था पाळण्यात येत आहेत. परंतु ईडीने जी भूमिका घेतलेली आहे की आम्ही बोललो नाही त्यामुळे तुम्ही येऊ शकत नाही. आता यावर शरद पवार नेमकं काय करणार? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की शरद पवार यांनी काही निवेदन दिलेलं आहे का, काही मेमोरँडम दिलेलं आहे का, ईडीकडे कोणती विनंती केलेली आहे का, त्यांच्या शरद पवार फक्त भेटण्यासाठी जाणार का काही लिखित घेऊन जाणार हे पाहावं लागणार. बरोबर रामराजे, मात्र ह्या थोड्या वेळापूर्वी शरद पवारांच्या घरी चौबे पोहोचले होते आणि त्यांनी त्यांच्याशी या संदर्भात चर्चाही केली होती. या संदर्भातला तपशील आपल्यापर्यंत पोहोचलाय का? आणि अर्थातच हा पवारांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोलत जाते, कारण की एकूणच पक्षाला लागलेली गळती आणि आता ह्या मुद्द्यावरून येणारी निवडणूक पाहता हे फार महत्वाचं खरं तर मानलं जात आहे. एक कुठेतरी त्यांना एक चांगला मुद्दा मिळालेला आहे पक्षाला उभारी देण्यासाठी. बिलकुल, आपण पाहिलेलं आहे की गेल्या काही दिवसापासून सहानुभूतीची लाट जी आहे ती शरद पवार यांच्या बाजूने आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आता बजावलेली आहे ती ईडीच्या माध्यमातून आहे. ईडीमध्ये जेव्हा शरद पवार यांचं नाव आलेलं आहे तेव्हा एक कारण मिळालेलं आहे सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. ऐन निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कारण मिळाल्यामुळं आता उत्स्फूर्तपणे या ठिकाणी येत आहेत. आपण थोड्या वेळापूर्वी ज्यांच्याशी चर्चा केली, ज्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, इतर सगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी त्यांना आणलं जात आहेत. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे, त्यांना थांबवण्यात येते, टॅक्सी गाड्या कोणत्याही मध्ये येऊ दिल्या जात नाहीत. परंतु तरी सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, विशेष म्हणजे की महिलांचं प्रमाण सुद्धा यामध्ये जास्त आहेत. महिला कार्यकर्त्या ज्या आहेत राष्ट्रवादीच्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत आहेत. याचाच अर्थ आहे की हे जे टायमिंग जे आहे हे टायमिंग शरद पवार यांना सोडायचं नाही. वेळ अत्यंत महत्वाची आहे कारण निवडणुकीची ही संपूर्ण वेळ आहे. त्यामुळे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर केवळ शरद पवार आणि दुसरीकडे भाजप हे आमने-सामने चित्र आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणूनच आजचे जे ईडीला भेटण्याची संधी
जी आहे ती सोडणार आहेत. आपण पाहू शकतात की कशा प्रकारे या ठिकाणी टोईंगच्या गाड्या आणल्या जात आहेत. कोणती गाडी जी आहे ती या ठिकाणी थांबू नये. या संपूर्ण परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलेला आहे. चार पेक्षा जास्त व्यक्ती या ठिकाणी थांबू शकत नाहीत, जमा होऊ शकत नाहीत. आणि कोणती गाडी रस्त्यामध्ये असेल तरी सुद्धा ती गाडी जी रामराजे आपण तर ह्या संदर्भात माहिती देतच आहात. त्या ठिकाणी कशा पद्धतीनं जमावबंदी लागू करण्यात आली आहे हे तर आपण आपल्यापर्यंत आपले प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. मात्र त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून देखील चित्रीकरण करण्यात येत आहे. हे का एवढी का सिक्युरिटी आहे? बिलकुल खरं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आणि याची संपूर्ण जी रचना झालेली आहे ती दिल्लीमध्ये झालेली आहे. दिल्लीमध्ये काल मुख्यमंत्री होते, अमित शाह होते आणि या बैठकीमध्ये हा सुद्धा मुद्दा चर्चेला गेलेला आहे. अशा वेळी शरद पवार यांना आणि राष्ट्रवादीला एक संधी मिळालेली आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये. परंतु कायदा सुव्यवस्था कोणत्याही परिस्थितीमध्ये बिघडू नये याचे स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेले आहेत. आणि त्यामुळंच काल दोन बैठका झाल्या. ईडीच्या कार्यालयामध्ये बैठक झाली आणि दुसरी बैठक झाली गृहमंत्रालयामध्ये, केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये. आणि तिथून या ठिकाणी सर्व सूचना आलेल्या आहेत आणि म्हणून ड्रोनच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांवर नजर ठेवली जात आहेत. आणि त्याचा आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे का ही नजर ठेवली जात आहे, तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की कार्यकर्त्यांनी जर काय केलं तर त्यांची ओळख पटावी, त्यामुळे ही संपूर्ण नजर ठेवली जात आहे. दुसरा मुद्दा 144 कलम लागू आहे. अशा वेळी जे जे कार्यकर्ते जमा होत आहेत त्यांचं चित्रीकरण करून त्यांच्या नंतर त्यांना डिटेन करणं आणि त्यांना ताब्यात घेणं याच्यासाठी सुद्धा हे केलं जात आहे. तीसरा मुद्दा म्हणजेच की कोणी काही वेगळ्या प्रकारचे शस्त्र आणलेले आहेत का, जवळ काय बाळगलेलं आहे का, त्यासाठी सुद्धा या ड्रोनच्या माध्यमातून लक्ष देण्यात येत आहे. सहसा आपण पाहतो की ज्या ठिकाणी लाखो संख्येने जमा असतो, हजारो संख्येने जमा असतो, त्या ठिकाणी ड्रोनचा वापर केला जातो. परंतु एका पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर अशा प्रकारचे ड्रोनचा वापर केला जातोय. लक्ष ठेवली जाते प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवलं जाते. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काय चाललेलं आहे, कोणती घडामोड चाललेला आहे, कुठे का तोडफोड होत नाही ना, कुठे मोडतोड केली जात नाही ना, आणि त्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी यंत्रणा जी आहे ती सज्ज करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की संपूर्ण पोलिसांचं पथक जे आहे ते सर्व अहवाल घेऊन जे आहेत ते सगळ्या माहितीची काय काय घडलेलं आहे किंवा कशा प्रकारे बंदोबस्त आहे त्याची संपूर्ण तयारी या ठिकाणी केली जात आहेत आणि माहिती दिली जात आहेत की कोणकोणते चौक या ठिकाणी आहेत, कोणकोणती नाकेबंदी केलेली आहेत आणि त्याचबरोबर गाड्यांना कोणत्या परवानगी द्यायला. केवळ या परिसरामध्ये सरकारी गाड्यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे, खासगी वाहनांना या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुद्धा नागरिकांचे मोठे हाल होत आहेत, कारण या मार्गाने जे नागरिक दररोज जात असतात त्यांना अडवलं जात आहेत. टायगर गेटच्या परिसरामध्येच त्यांना अडवलं गेलेलं आहे आणि आसपासच्या संपूर्ण परिसर जो आहे तो ड्रोनच्या माध्यमातूनच नजर ठेवली जाते. त्यामुळे रस्त्यावर ड्रोनच्या माध्यमातून चौकात दिल्लीमधून सुद्धा गृहमंत्रालयाची नजर आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या घडामोडीकडे किती लक्ष दिलं जाते ते पाहणं महत्वाचं आहे. आणि आपण पाहू शकता की हे संपूर्ण जे पोलीस आहेत आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे निघालेत, संपूर्ण टीम आहेत, कारण घोषणाबाजीचा आवाज येत होता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि म्हणून ही पोलिसाची आता रामराजे तुम्ही आमच्या सोबत असेच राहा.